श्रीराम गुरो ब्रह्म ज्ञान उपदेशे आज्ञान अंधार निरसी जीवात्मया शिवात्मयासी ऐक्यता करी। आज श्री महाराजांची जयंती आहे, हनुमान जयंतीच्या दिवशी, आणि आज हा समास सुद्धा उत्तम समास आलेला आहे आजच्या दिवसासाठी, समर्पक अगदी। काय इथे पाचवा दशक आहे मंत्रांचा आणि हा दुसरा समास आहे, बरोबर। काय गुरु, गुरु लक्षण, गुरु लक्षणामध्ये सद्गुरु, सद्गुरु कोणाला म्हणायचं, सद्गुरु कोण, हा हे समर्थ इथे सांगते। आणि समर्थ सद्गुरु निसर्गदत्त महाराजांचा जयंतीच्या दिवशी सद्गुरु लक्षण सांगायची तर वेगळी काय सांगणार, काय सांगणार। श्री महाराजांना आठवलं नुसतं की सद्गुरु म्हणजे काय हे कोणालाही कळावं। श्री महाराजांनी सांगितलेलं ज्ञान आठवलं की सद्गुरु म्हणजे काय हे कोणालाही कळावं। श्री महाराजांनी करून दाखवलेली सद्गुरु भक्ती आठवली की सद्गुरु लक्षण म्हणजे काय ते कोणालाही सहज कळावं। जसं ते समर्थांनी म्हटलंय ना शिवाजी महाराजांबद्दल की शिवरायांचा आठवावा प्रताप, तसंच अगदी निसर्गदत्त महाराजांचा जो हा प्रताप आहे, ज्ञान प्रताप आहे, भक्ती प्रताप आहे, तो आपण आठवावा आणि त्यातला अंश तरी, एक अंश तरी आपण आचरणात आणावा आणि धन्य व्हावा, दुसरं काय। तर दासबोधाचं वाचन करावं, दासबोध समजून घ्यावा, श्री महाराजांची जी काही निरूपणाची पुस्तकं आहेत, आय एम दॅट सारखा ग्रंथ आहे आणि त्यांच्या ध्वनिफिती उपलब्ध आहेत निरूपणांच्या, त्या ऐकाव्या। एक एक शब्द तुम्हाला असा या भवसागरातून मुक्त करीत जाईल, मुक्त करीत जाईल, मोकळं करीत जाईल। ते आता म्हटलं ना की या समासात आलेलं आहे की प्राण्यांचं दुःख हरण करतो तो सद्गुरु। तर दुःख काय हे जन्म दुःखच आहे, दुसरं काहीच नाही आहे। हा जो अनुभव येतोय तुम्हाला हा जन्म दुःखाचा अनुभव आहे आणि श्री महाराजांचं अवघ जे काही कार्य आहे तो प्राणी जग समस्त प्राणी मात्रांचं दुःख हरण कसं होईल, हे दुःख कसं जळवून घेतलेलं आहे प्राण्याने, जीवाने, माणसाने, आणि ह्याच्यातून मुक्त होण्याचा विवेक सतत सांगत असायचे महाराज। आणि ह्या ग्रंथांमधून आहेत आजही तुम्हा आम्हाला निरूपण ऐका, महाराजांचे निरूपण ऐका, बरीच निरूपणं उपलब्ध आहेत। तर हे दुःख हरण कसं होईल हे सांगतो तो सद्गुरूंना, समर्थ सद्गुरू निसर्गदत्त महाराजांनी तेच केलेलं आहे, आजही तेच करीत आहेत। प्राणी मात्रांचं दुःख हरण करण्याचा तरणोपाय ते सतत सांगतात, हा जीव मात्रांना, प्राणी मात्रांना। ह्या समासाच्या शेवटी आता एक समर्थांनी उल्लेख केलेला आहे की जो कृपाळू आहे, ईश्वर जसा कृपाळू तसं सद्गुरू अत्यंत कृपाळू असला पाहिजे आणि समर्थ निसर्गदत्त महाराजांची कृपा एका दृष्टिक्षेपामध्ये समोरच्याकडे त्यांनी पाहिलं की ती कृपा तिथे निर्माण व्हायलाच हवी। त्यांच्या सहवासामध्ये जो कोणी जाईल त्याला ती कृपा लाभलेली आहे। आता तुम्हीही कशी काही कृपा स्वतःवर करून घेणार, सद्गुरु कृपा कशी करून घेणार। सद्गुरु भजन करा, सद्गुरु भजन करा, चार भजनं जी सांगितलेली आहेत भाऊसाहेब महाराजांनी, सिद्धरामेश्वर महाराजांनी, आमच्या महाराजांनी, रणजित महाराजांनी, तुम्हा आम्हाला हाच उपदेश केलेला आहे की ही चार भजनं करा बस। कारण भजनासाठी भगवंतांनी काय सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद। तेव्हा ही चार भजनं तुम्ही जेव्हा कराल नित्य नेमाने,
प्रेमाने आवडीने भक्तीने, तेव्हा श्री महाराजांचा तुम्हाला तिथे साक्षात्कार होणारच, त्यांची कृपा तुमच्या मस्तकावर सदैव असणारच, तेव्हा हे एवढं करा, मग निसर्गदत्त कृपा काय आहे, सद्गुरु कृपा काय आहे याची तुम्हाला प्रचिती. समाज खूप सुंदर आलेला आहे, देसर मठातला कार्यक्रम सुद्धा आहे, तेव्हा आपल्या सर्वांना जायचंय तिकडे. बरेच सुरुवातीच्या आणखी जर वाचवा, नवव्या दहाव्या ओळी केली देखोणी शीघ्र सोडी तो सद्गुरु दानावा प्राणी माया दानी. बघा भव व्याघ्रे, भव म्हणजे मनुष्याच्या डोक्यावर, कोणत्याही प्राण्याच्या डोक्यावर सतत टांगती तलवार कोणती असते, भय कोणतं असतं, तर मृत्यूचं भय असतं. आणि सद्गुरूंचा उपदेश तुम्ही ज्या क्षणी घेता, हा त्या क्षणी तुम्ही ह्या मरण भयापासून मुक्त असता होता, हे लक्षात ठेवा. हे निश्चयाचं सांगणं आहे तुम्हाला. ज्या क्षणी तुम्हाला सद्गुरु कृपा काय म्हणून एक दीक्षा मिळाली, नाममंत्र मिळाला, तेव्हा ते जे भव व्याघ्रा उडी घालतोय आणि गाईच वासराला हरण करतोय दूर काळ जबड्यामध्ये धरून प्राण्याला, म्हणजे मरण येत आहे प्राण्याला, तर ते मरण टळतय आणि अमृत असण, स्वरूप असण हे कसं आहे हे त्या गुरुपुत्राला कळतंय आणि तो त्या मरण भयापासून मुक्त होत आहे. तर हे एक सद्गुरूचं लक्षण आहे, तुम्ही ओळखायचंय की हे काय आहे. स्वतःच्या ठिकाणी आधार घ्या, तुम्हाला मिळेली जी काही एवढीशी बारीकशी गोष्ट आहे नाममंत्र, तिचा आधार घ्या. पण ती भवतारक आहे, नाममंत्र भवतारक आहे. ठीक आहे, पुढची. वासना नदी महापुरी प्राणी बुडता गांती करी तेथे उडी घालून तारी तो सद्गुरु दानावा गर्भवासा अतिसार. म्हणजे तुमच्या कोणताही प्राणी असेल त्याच्या ठिकाणी इच्छा वासना भय भीती हे जे काही किंवा षड्रिपू आहेत, ह्या सगळ्या षड्रिपूंपासी काम क्रोध मद मोह लोभ मत्सर यापासून हळूहळू हळूहळू तुम्ही मुक्त होत जाताय. आणि मूळच म्हणजे ह्या देहाधारित जे अवगुण आहेत, मन आणि बुद्धीला ढसलेले जखडून राहिलेले, ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या स्वरूपापासून वेगळे झाले, तुमचं जे मूळचं देवरूप आहे त्यापासून विभक्त झालेलं आहात, तर ते नाममंत्र आधारे सद्गुरु कृपेच्या आधारे हे सगळे दुर्गुण अवगुण नाहीसे होतात आणि तुमचं स्वतःच सहज मूळच निसर्ग सिद्ध असणं जे आहे ते तुमच्या ठाई प्रगट होत, ना स्वरूप प्राप्ती होते सद्गुरु द्वारा, सद्गुरु ची कृपा झाल्यावर. हा ठीक आहे, पुढे. जीव एकदेशी वापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे संसार साकडे. बस काय करतो सद्गुरु, काय करतो, तर जीवाला त्याच्या जीवपणापासून मुक्त करतो. जीवपणा मुक्त झाला जीवपणापासून की तो मूळचा जो शिवस्वरूप आहे, भगवंत स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, तो तिथे त्याला कळतो, उमजतो, समजतो भक्ताला शिष्याला की आपलं स्वरूप काय आहे. हा तर हे असं तुमच्या तळहातावर देतात सद्गुरु, हे तू शिवरूप तुझं आहे. तुम्ही म्हणता ना, काय म्हणता, काय म्हणता, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, ते जे म्हणतात ते जाणून समजून म्हणा की हे देहरूप माझं नाही, मन आणि बुद्धीमुळे जे काय मी स्वतःला समजतोय ते मी नाही, तर सद्गुरूंनी मला सांगितलेलं आहे जो उपदेश त्याच्या आधारे मी कोण आहे, तर मी परमात्मा आहे, मी शिव आहे. तर ते शिव असणं कसं आहे, कसं आहे बघा, ते अदृश्य आहे, दृश्य नाही,
ते दिसणार नाही, मग दिसणार नाही पण कळणार आहे तुम्हाला. काय कळतं तुम्हाला? चिदानंद, चिद आनंद म्हणजे तुमच्या चित्ताला मनाला तुमचं असणं कळत आहे आणि ते तुमचं असणं अतिशय आनंददायी आहे. दुसरं जगात दुसरा कोणता आनंद नाही, दुसरं कोणतं सुख नाही, आपलं असणं सुखदायी आहे. आपल्याला जे कळतं आपण आहोत ते सुखदायी आहे. सुलभ किती, नाम किती सुखदायी. तर ते नाम काय नाम आहे की तुमच्या चिरंतन असण्याचं ते नाम आहे. ते नाम तुम्हाला त्या तुमच्या असण्यापाशी नेऊन सोडतं, ते दाखवून देत आहे. मग तुम्ही धन्य होता आणि म्हणताय, काय म्हणता? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सद्गुरु ते तुम्हाला दाखवून देतात. सगळ्यात महाराज या संप्रदायाच्या शिकवणीमध्ये सुद्धा तेच आहे. आणि सर्व संप्रदाय बाजूला ठेवून निसत्त महाराजांचं केवळ सांगणं जरी तुम्ही ऐकलं की तू तोच आहेस, सर्व चराचराचा स्वामी जो आहे तो तूच आहेस, आय ॲम दॅट, सोहम मीच तो आहे, हे एवढं लक्षात ठेवा. हा धन्यवाद. सद्गुरूचं लक्ष समास वाचा, सद्गुरु कोणाला म्हणावा हे सद्गुरूचं कार्य काय हा कळेल. तर आजच्या दिवशी स्वतःचं निसर्गदत्त आणि निसर्गदत्त सिद्ध असणं काय आहे हे जाणून घ्या आणि धन्यवाद. तीच कृपा आहे, तीच कृपा आहे, सद्गुरु कृपा तीच आहे. जय गुरु राजादिरासदत्त महाराज, सिद्ध रामेश्वर महाराज, सद्गुरुचे लक्षण विशद केले निरूपण, आता सत्शिष्याची ओळखण सावधिका राजादिरा सद्गुणा सर्व.